नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्करराव गायधनी, मुक्काम पोस्ट पस्ते, तालुका जिल्हा नाशिक. आज 2 जून 2024 आणि अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. ज्या माणसांची, जे आमचे बंधू, आमचे भारतभाऊ पोरजी यांची आपण सगळी वाट बघत होतो, त्यांच्या आज प्लॉटवरती मी आलेलो आहे. आणि साधारणतः हा 34 महिन्यांचा प्लॉट आहे, 35 महिन्यांचा हा प्लॉट आहे. आणि हे तिसरं पूर्ण, हा तिसरं फळधारणेचं हे सगळं चालू आहे, फोमिंगचं काम चालू आहे. म्हणजे हे तिसऱ्या हार्वेस्टिंगची तयारी, हार्वेस्टिंग म्हणण्यापेक्षा फोमिंगची तयारी चालू आहे. याचं पूर्ण सगळं पूर्ण नियोजन भारतभाऊंशी मी प्रत्येक व्हिडिओवरती सगळ्या बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी भारतभाऊंच्या मार्फत मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि त्यांचे बंधू जे आहेत ते समाधानभाऊ पोरजे, सगळ्या पूर्ण खर्चापासून भाऊ, तर सगळं कसं लागवडीपासून, हा सगळ्या, हा आणि सगळ्या शेतकऱ्यांना माझं एक असं म्हणणं आहे, बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की तुम्ही खताचं नियोजन सांगा, छाटणीचं नियोजन सांगा, कसं लागवड करायची ते नियोजन सांगा, फवारण्याचं नियोजन सांगा. सगळे व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकलेले आहे आणि ह्या व्हिडिओच्या लिंकमध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळे व्हिडिओ परत एकदा त्या लिंक टाकणार आहे, म्हणजे तुमच्यापर्यंत सगळे येईल. आणि त्याच नियोजनानुसार भारतभाऊंनी हे काम चालू आहे. भारतभाऊ नमस्कार, जरा सांगा शेतकरी बांधवांना जे काय तुमचं आतापर्यंतचं आपलं नियोजन, तर आपण तुम्ही आणि मी आपण असे आहोत सर, हमेशा नियोजन तर सांगतच असतो. बरेचसे फोन येत आहे लांबून लांबून, सर्वांना आपण जे आहे ते क्लिअरली सांगत असतो. आता फार्मिंगचं काम चालू आहे, तिसरं फळ आहे माझं, हे तिसरं फळ आहे बरोबर ना. आता चला आपण फोमिंग कशी करतात ते पण बघू. भाऊ आता मागच्या वर्षी म्हणजे आतापर्यंतचे जे दोनदा आपण फोमिंग केलं, दोनदा आपण जे फळ पकडले होते, ते फळ पकडले आपण साधारणतः माझ्या मते 60,000 फोम बसवले होते. आतापर्यंत 60,000 फोम बसवले होते. आणि हा असा पहिला सीझन असा आहे, सगळ्यात महत्वाचा सीझन. आणि ह्या सीझनमध्ये, ह्या तिसऱ्या सीझनमध्ये आतापर्यंत आपण पहिल्या वेळेस आपण 60,000 बसवले होते, दुसऱ्या वेळेस आपण 72,000 आणि आता 90,000 ते 1,00,000 पण जातील आपल्याला हे फोम. म्हणजे एवढे जास्त फोम बसत आहे बघा. आता फोम बसवण्याचं काम चालू आहे, ताई फोम बसवत आहे बघा. ताई पिशवी बांधली, एकच गाठण देते. बरोबर, एकच गाठ. ट्रान्सपरंट आणल्या ना आपण, ट्रान्सपरंट. किती दिवसापासून काम चालू आहे सध्या? आज 9 दिवसांपासून पूर्ण काम हे चालू आहे, कंटिन्युअस काम चालू आहे. आणि बागही त्यांनी अतिशय परफेक्ट अशी बनवलेली आहे. जे काही नियोजन आहे आम्ही सगळे त्याचे, परत एकदा ते सांगतो, सगळे पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ आम्ही टाकलेले आहेत. ते सगळे व्हिडिओ म्हणजे कशा कशा प्रकारे फवारणी कशी घ्यायची, औषध कोणते टाकायचे, छाटणी कशी घ्यायची, हे सगळ्यांच्या परत सगळ्या व्हिडिओंच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, पुन्हा एकदा सगळेजण बघा. भाऊ आता मला एक सांगा, जे आता जे हे सगळं चालू आहे, ह्या फोमिंगच्या अगोदर तुम्ही एखादा काही स्प्रे वगैरे घेतला होता का? जी ए टाटा बार. टाटा बार म्हणजे त्याच्याने काय होतं ते, म्हणजे टाटा बार आणि फुगवण वगैरे, म्हणजे फुगवणीला ते चांगलं असतं. बरोबर, टाटा बार, टाटा बार टिपाला 2 ग्रॅम जी ए, टाटा बार 300 आणि 0-52-34-500 याचा स्प्रे डायरेक्ट घेतला होता. ट्रॅक्टरच्या सुरू व्हायच्या आधी पहिला स्प्रे घेतला, म्हणजे जरा त्याला आपण हे पण फंगी साईड पण होत त्याच्यामध्ये. स्कोर, हा स्कोर पण घेतलं, म्हणजे जे काही बुरशी वगैरे असेल त्या सगळ्यांचा लावायच्या आदल्या दिवशी फवारणी केली. बरोबर आहे. छाटणी वगैरे आपली छाटणी किती, कोणत्या तारखेला आपण छाटणी घेतली होती? हा बरोबर, छाटणी मला माहिती आहे पण फेब्रुवारीमध्ये आपण छाटणी घेतली. बरोबर, मी तुम्हाला सांगितलं होतं फेब्रुवारीमध्येच घ्या. बघा हे एक्स्ट्रा जे फळं आहेत ना, एवढे प्रत्येक झाडावरती साधारणतः 80-90-100 फळांपर्यंत फळं आहेत. आणि एवढं करून पण जे एक्स्ट्रा जे फळं आहेत बघा, हे फळं आपण सगळे काढून टाकलेले आहेत. म्हणजे जे हे बघा, हे सगळे एक्सेस फळं सगळे काढून टाकलेले आहेत. आणि हे सगळे एक्सेस फळं काढल्यानंतरही वरती झाडावरती राहिलेले हे बघा, हे पूर्ण हे एक्सेस फळं, हे सगळं जे आहे हे फक्त भारतभाऊंचं जे प्रॉपर नियोजन आहे, तसं त्यात सगळेच नियोजन आले, व्यवस्थित पाणी, वेळच्या वेळी खतं, वेळच्या वेळी सगळं जे काही स्प्रे असतील ते सगळे स्प्रे. आणि त्याचाच तुम्ही बघत असाल बघा, कुठेही काहीही डिफिशियन्सी नाही आहे. म्हणजे माझ्या बागेतसुद्धा काही साधारणतः 10-15 झाडांना थोडीफार डिफिशियन्सी मला दिसली, म्हणजे त्याच्यावरती आता मला काम करायचं आहे. म्हणजे तुमच्या ह्याच्यात कुठेही काहीही डिफिशियन्सी नाही आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जो बाग आहे
त्याच्यात कुठेही पाणी साचण्याचा विषय नाहीये, पाण्याचं नियोजन एकदम परफेक्ट आहे, एकदम पूर्ण पाणी निचरा आहे बरोबर. आणि बागेची स्वच्छता जर तुम्ही बघाल तर बघा एकदम परफेक्ट, सगळी बाग ही स्वच्छ आहे बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या प्रकारचं असं जर नियोजन केलं, आणि हा जो सीझन आहे भाऊ हा अत्यंत महत्त्वाचा, म्हणजे माझा मी शेतकऱ्यांना सांगतो तसं आपला आवडता सीझन म्हणजे फेब्रुवारीमध्ये जर तुम्ही घेतलं तर बरोबर श्रावण आणि श्रावणाच्या थोडंफार पुढे चालू असणार आहे. ह्यावेळेस महाराष्ट्रात बऱ्याचशा शेतकऱ्यांना, आपल्या शेतकरी बांधवांना पाण्याची बरीचशी प्रॉब्लेम होते, म्हणजे सगळी त्यांची सगळं पूर्ण सगळं नियोजन असून पण पाण्याअभावी त्यांना जे काय ते करता आलं नाही बरोबर. म्हणून ह्यावेळेस जरा फळं कमी आहेत बाजारात, त्याच्यामुळे ही व्यवस्थित अजून आता इथपर्यंत ह्या स्टेजला आलं, ह्या स्टेजच्या नंतरचं नियोजन आपल्याकडे आहेच आहे, त्याच्यानुसार सगळं व्यवस्थित जर केलं अतिशय चांगले असे आपल्याला पैसे होणार आहेत. फम लावायची झाल्यानंतर फक्त आता शेंडाचे, हा याची प्रत्येकाचे शेंडे आपण शेंडाचे मकणार बरोबर. म्हणजे हे शेंडा का हे केला म्हणजे स्टॉप पण होऊन जाईल, शेंडा थांबवायचा फक्त, हा शेंडा थांबवून शेंडा नॉर्मल असं तोडायचं बरोबर. म्हणजे कुठेही काही पण म्हणजे ज्या झाडांना अगोदर आपण या बागेत आलो होतो, या झाडांना काही झाडांना थोडाफार प्रॉब्लेम झाला होता, पण ते सगळेच्या सगळे झाडं कव्हर करून परत ह्या स्टेजपर्यंत आणण्याचं काम हे भारत भाऊंनी केले बघा, हे फोमिंग वगैरेसाठी बघा, हे किती एकदम जबरदस्त सगळं नियोजन. आणि हेच बाकी काय शेतकऱ्यांना तुम्हाला काही सांगायचं आहे काय? तुम्ही पण काळजी घ्या, व्यवस्थित राहा, की आनंदी राहा, हा बरोबर सगळं हे महत्त्वाचं आहे, सगळे शेतकरी सुखी राहायला पाहिजे, पण त्यासाठी भारत भवन सारखं नियोजन जर राहिलं तर काही टेन्शनच नाही. त्यांचं नियोजन म्हणजे सगळ्यात टॉपचं नियोजन असतं, म्हणजे हा आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये त्यांचा बाग अतिशय टॉप क्लास बाग त्यांचा आहे. आणि ते झाले, त्यांचे बंधू झाले, सगळेच आम्ही सगळं शेतकऱ्यांसाठी आपण सगळे मिळून काम करत असतो, काही शेतकरी पण आपल्याला सजेशन देत असता चालेल. हे सगळ्या बागेचं स्टेजचंच तुम्हाला सगळं सांगायचं होतं. त्यांचा जो छोटा प्लॉट आहे त्या प्लॉटकडे पण आपण नंतर जाणार आहे, त्याचाही पण मी एक छोटा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. चालेल, धन्यवाद.